नमस्कार मित्रांनो, मी विवेक शब्दांकुर या यूट्यूब चॅनल वर तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या हिवाळी 2021 परीक्षा ज्या आहेत त्या आता दिनांक 13 जानेवारी पासून जाहीर झालेल्या आहेत. मात्र या परीक्षा नक्की 13 लाच होणार की आणखी परीक्षा लांबू शकतात, त्याचप्रकारे कोणकोणत्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा या 13 जानेवारीपासून होणार आहेत या संदर्भात अनेक प्रश्न विद्यार्थी मित्र मला विचारत होते, तर त्या सर्वच प्रश्नांचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दिलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ नक्कीच पहा, तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक असा हा व्हिडिओ ठरेल अशी मला आशा आहे. तर चला लगेच व्हिडिओला सुरुवात करतोय. तर मित्रांनो, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने हे जे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये फक्त इंजिनिअरिंग आणि फार्मसी यांच्या ज्या परीक्षा होणार आहेत, मात्र त्यातही अजून इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे जे काही थर्ड सेमिस्टरच्या परीक्षा आहेत त्यांबाबत अजून विद्यापीठाने काहीही सांगितलेलं नाही, किंवा वेळापत्रकसुद्धा अजून थर्ड सेमिस्टर आणि फिफ्थ सेमिस्टरचं काही शाखांच्या विद्यार्थ्यांचं जाहीर झालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्र विचारत आहेत की हे वेळापत्रक कधी येईल. तर लक्षात घ्या की जरी 13 तारखेपासून परीक्षा होत असल्या तरी सध्या जे काही वेळापत्रक जाहीर झालेले आहेत त्याचनुसार परीक्षा होणार आहेत. आणि अवांतर विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या काही 2-4 दिवसाच्या फरकाने किंवा 8-10 दिवसाच्या फरकाने होणार आहेत. त्यामुळे थर्ड सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांनी कुठलीही काळजी करू नका, लवकरात लवकर त्यांच्यासुद्धा ज्या परीक्षा आहेत ते विद्यापीठ कंडक्ट करेल. तर हे झालं इंजिनिअरिंग आणि फार्मसीबाबत. त्यानंतर अवांतर ज्या शाखा आहेत जसे की BA, BCOM, BSc, MA, MSc किंवा अदर जे काही असतील, तर त्या शाखांचं वेळापत्रक अजूनही विद्यापीठाने जाहीर केलेलं नाही. तर त्यांचं काय, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यापीठाची एक प्रथा आहे की दरवेळेस ते अगोदर इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या परीक्षा घेत असतात आणि त्यानंतरच ते अदर दॅन इंजिनिअरिंग परीक्षा घेत असतात. त्यामुळे यावेळेस सुद्धा तसं होईल की अगोदर इंजिनिअरिंगच्या परीक्षा पार पडतील आणि इंजिनिअरिंगच्या परीक्षेनंतर 10 ते 15 दिवसांच्या गॅपनंतरच अदर ब्रँचेसच्या परीक्षा विद्यापीठ प्रशासन घेत असतं. त्यामुळे लक्षात घ्या की शक्यतोवर म्हणजे 25 ते 30 जानेवारीच्या दरम्यान आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील जे अदर ब्रँचेसचे विद्यार्थी आहेत त्यांच्या परीक्षा होऊ शकतात असं मला तरी वाटतं. आणि नक्की होतीलच, कारण मी या अगोदर सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की परीक्षा लांबल्यानंतर त्या 15 जानेवारीच्या आत होतील आणि माझा तो अंदाज सुद्धा खरा ठरलेला आहे आणि त्यानुसार 13 तारखेपासून परीक्षा सुरू झाल्या. त्याचप्रकारे पुढच्या परीक्षा सुद्धा दिनांक 30 जानेवारीच्या आत सुरू होतील असा मला 100% विश्वास आहे. तरी काळजी करू नका, फक्त तुम्ही अभ्यासाला लागा आणि ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा होणार आहेत हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करा. त्याचप्रकारे जर त्या परीक्षेबाबत तुम्हाला अडचण असेल तर त्याचा डेमोसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्या डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा, तो व्हिडिओसुद्धा पहा, म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या वेळेससुद्धा कुठली अडचण येणार नाही. तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही माहिती आजच्या व्हिडिओमधून दिलेली आहे ती नक्कीच तुम्हाला कळालेली असेल. तर व्हिडिओला तुम्ही लाईक कराल आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्कीच कराल. मनपूर्वक धन्यवाद.